नाही मी कोणाच्या भेटी म्हणण्याविषयी माझ्या पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार, त्यांना काही कार्यक्रम देणार. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून करायची जी कामं आहेत त्याची यादी देणार आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्यावरती पक्षाचे नेते, पक्षाचे सरचिटणीस हे दर 15-20 दिवसांनी दिलेली गोष्ट ती होते की नाही हे चेक करायला नाशिकमध्ये येणार. पण एकूणच काही रिफॉर्म्स होणार आहेत का पक्षामध्ये, काही बदल होणार आहेत का? मला आता पहिले त्यांच्याशी बोलू देत, बोलल्याशिवाय मी आता नाही सांगू शकत. राज्यातले पण काही कार्यकर्ते पोपट पोपट मेला सरकारने याआधी देखील नोटबंदी आपण बघितलेली होती, आता ही परत नव्याने नोटबंदी येते. काय तुम्हाला आठवत असेल तर मी याच्यावरती त्याच वेळेला एक भाषण केलं होतं. हाच जो प्रकार आहे, धरसोडपणा जो आहे, याच्यामध्ये जर तज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधी गोष्ट आणायची, कधी बंद करायची, परत काहीतरी त्यावेळेला जेव्हा आणल्या नोटा त्यावेळेला त्या एटीएम मध्ये पण जात नव्हत्या, म्हणजे एटीएम मशीन मध्ये जात आहेत की नाही जात आहेत हेही पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारेच असतात देशाला. आता पुन्हा लोकांनी परत बँकांमध्ये पैसे टाकायचे, परत उद्या तुम्ही काहीतरी नवीन नोट आणणार, असं काही सरकार चालतं का? प्रयोग केले जातात असे थोडे प्रयोग होतात. नोटबंदी फसली असं म्हणायचं आपल्याला? मी तेव्हाच बोललो होतो ना या गोष्टी, कळलं का तुम्ही? ना जे मला प्रश्न विचारताना ते जेव्हा ती सरकारमधली लोक येतात ना त्यावेळेला तुमचं काय जीप लावलेली असते का इथे, हा की तुम्हाला कोणीतरी पाठवलं की हे प्रश्न विचारा? वर्षांची मला असं वाटतं वर्षानुवर्षाची जर परंपरा तिकडे चालू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. आणि हा विषय तिथल्या काही संस्थानाचा आहे, तिकडच्या गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा अनेक मशिदी आहेत की जिकडे तुम्हाला वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तिथे हिंदू मुसलमान काय म्हणतो पण तिला सख्य हे तुम्हाला तिकडे आढळून येतं. म्हणजे तुम्हाला मला माहिती असलेला माहीचा जो दर्गा आहे मगदुम बाबाचा, तिकडे जी त्या उरुसावरती जेव्हा ती चादर चढवली जाते त्या माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. आणि अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे काल परवाकडेच माझ्याकडे अनेक उदाहरणं अशी आली आहेत महाराष्ट्रामधली. मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्या पाहिजेत. आणि इतर धर्माचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का? याच्या अगोदर मी अनेक दर्ग्यामध्ये गेलोय, मशिदीमध्ये गेलोय, अनेक मुसलमान लोक जेव्हा मंदिरामध्ये येतात आपल्याच काही मंदिरांमध्ये असे आहेत की काही जातींनाच फक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनाला गाभाऱ्यात दिलं जातं. मला असं वाटतं की माणसाची जी ह्या गोष्टींकडे बघतात त्यांची वृत्ती जी आहे ती होती आहे छोटी आहे. मुस्लिम युवक गेले होते त्या द्वारावरती, मला असं वाटतं की तिकडे त्या त्र्यंबकेश्वर मधल्या गावकऱ्यांनी ह्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा, बाहेरच्या नियत पडायचं काही कारण नाही. तिथल्या 99% लोक म्हणजे 90% लोकांचा ते जे घटना घडली त्याला विरोध आहे, आणि हे कसल्या प्रकारचं हिंदुत्व असा प्रश्न तिथे उपस्थित होत आहे. हे खरं हिंदुत्व आहे का तिथे जाऊन? नाही तुम्ही काय तरी बोलताय, वेगळं बोलताय. काय बोलताय? 90% काय? 90% तिथले जे स्थानिक लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचं आहे. आंदोलन असं घडायला तिथे जे आंदोलन झालं तिथे गोमित्र शिंपडलं गेलं. आमचे महादेव काय एवढे अपवित्र आहेत का? मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे. त्याच्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता त्याच्यावरती मी जेव्हा बोललो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत. आमच्या गडकिल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला असं वाटतं ते हटवलेच पाहिजेत. काय संबंध त्यांचा गडकिल्ल्यांवरती महाराजांच्या?
या प्रकारची जी अनधिकृत गोष्टी सुरू आहेत. आता ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा, तिकडे पण मी कलेक्टरशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत बशी तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बोजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत. आणि असं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात, त्यांचं काम असतं इकडे, त्यांची पोरवाळे इकडे असतात, शिकलेले इकडे असतात, ते मराठीतच बोलतात. तिकडे जे मला वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य आहे काही लोकांनी बिघडू नये. मात्र गेल्या काही दिवसात आपण पाहिलं तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून गौतमी पाटील सारख्या सामन्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो मनसेच्या पदाधिकाऱ्या. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही. गौतमी पाटील जिथं जिथं जाते त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि राज्यांमध्ये असे आकडेवारी आले आहेत की अल्पवयीन मुली बेपत्ता, त्याच्यामध्ये राज्य सरकार कमकुवत ठरत आहे की संस्कार बिघडत आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. या सगळ्या गोष्टीला सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्याच्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्यामुळे अनेक गोष्टींच्या बुद्धीला चालना मिळतात. त्याच्या आधी काय हे नव्याने होत आहे अशा भाग नाही, याच्या आधी होत होतच. माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या. एकदा देऊन बघा हे परत अशी प्रकरणं परत होतात का बघा. ते कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतोय की बदलाची नांदी म्हणायची का, म्हणजे जे भाजप शासित राज्य आहेत त्या ठिकाणी आता काँग्रेस एका राज्यावरती तुम्ही देशाचा आराखडा नाही मिळवू शकत. तसं पश्चिम बंगालमध्ये पण झालं, एका राज्यावरती या गोष्टी नसतात. मला असं वाटतं वातावरण कसं बदलतंय आणि काय होतंय हे पाहण्यासारखं असेल. आता त्याच्यामुळे हिमाचलला पण फरक होत आला गुजरातची, गुजरात जी काही कारण जेव्हा कोणीचं सरकार होतं केंद्रामध्ये तेव्हा देखील गुजरातमध्ये सरकारीच होतं नरेंद्र मोदी. आता हिमाचल कर्नाटक इथे बदल दिसतोय म्हणून मी म्हटलं ना इंटरेस्टिंग होत चाललेल्या आहे सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की मी कर्नाटकाच्या निवडणुकीच्या बाबतीत ज्या माझी प्रतिक्रिया दिली मला असं वाटतं त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इतरांनी कोणी आम्हाला प्रतिक्रिया देऊ नये. उद्या वर्तमानपत्राची बायोग्राफी पडल्याला नको तुम्ही व्हायलाच नको, म्हणजे कोणी बोलायचंच नाही का त्यांच्या बाबतीत. हे भाषाही बाबतीत बोलणार तिथे कातळ शिल्प असल्यामुळे तो सगळं कोकणामध्ये हलवावा अशा स्वरूपाची आता चर्चा सुरू झालेली आहे. आपण देखील तिथे सभा घेतली होती हाच मुद्दा मांडलेला होता. काय आपली काय मी तुम्हाला सांगू का, हा सगळ्यांना तुम्ही जर कोकणामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल हे सगळ्या जमिनीच्या व्यवहारात होणाऱ्या गोष्टी आहेत. प्रश्न असा आहे की 1,000, 2,000, 3,000, 4,000 एकर जमीन तुम्हाला पटकन मिळेल याची काही गंमत आहे का? म्हणजे या कुठेतरी घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत अगोदर आणि मग कमी भावामध्ये घ्यायच्या लोकांकडनं आणि जास्ती भावामध्ये सरकारला विकायच्या, हेच सगळे धंदे सुरू आहेत ना तिकडे. आता त्या ह्याचं काय झालं, काय तो जैतापूरचा प्रकल्प त्याचं पुढे काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली, काय ती फ्रेंच कंपनी होती ती. आता जैतापूरला काय करणार तुम्ही? मग जैतापूरला जर समजा तुम्ही आखून घेतली जमीन आहे मग जैतापूरला काय नाही तो प्रकल्प? आम्ही इतक्या जमिनी काढलेल्या आहेत इथे तो प्रकल्प आणा म्हणजे आमच्या जमिनीला भाव मिळेल. आमच्या जमिनीला म्हणजे तिथल्या लोकल लोकांना नाहीच, स्थानिक लोकांना नाहीच. हे सगळ्या ठिकाणी हे सगळे जमिनीच्या व्यवहारात सगळ्या गोष्टी सुरू आहेत. सरकारच्या काळामध्ये शॅडो कॅबिनेट मंत्रीची का नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातो. का नाही असं नाहीये, जी जाहीर केली होती तीच आहे. ठीक आहे, त्या सरकारसाठी नव्हती ती, त्या सरकारसाठी एक शॅडो कॅबिनेट आणि या सरकारसाठी एक शॅडो तीच जाहीर केली. मला असं वाटतं अधिवेशनामध्ये मी जाहीर केली होती ती. तुमच्या लक्षात असेल तर ती अधिवेशन जाहीर केल्यानंतर लगेच एक महिन्याभरात लॉकडाऊन लागला
आठ ते दोन वर्ष काहीच काही पुढे काही करता नाही आलं तर ती कार्यान्वित होईल आता त्याच्यामुळे ती काही त्या सरकारसाठी नव्हती ती अनेक महिन्यांनंतर जेव्हा आपण नाशिकमध्ये आला अरे तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच बोलायचं असतं का रे एवढ्या वेळ आधी येऊन बसतात तुम्ही अनेक महिन्यानंतर आपण नाशिकमध्ये आला महापालिकेमध्ये मनसेची देखील सत्ता होती आता महापालिकेची निवडणूक आहे साहेब तुमचा दौरा असल्यानंतर नाशिकमध्ये तुमचे कार्यकर्ते किंवा नाशिककरांमध्ये उत्साह असतो मात्र तुमचा दौरा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुमची संघटना शांत असल्याचं दिसून येतं तुमचे जे प्रकल्प होते तुमच्या काळात झाले त्यांची आज वातावरण झालेली आहे मात्र त्याबाबत सुद्धा कुठला आवाज उठवताना तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी दिसत बरोबर बोलता तुम्ही मला असं वाटतं की त्याच गोष्टींची झाडाझडती आता खाली होईल पण मी गेल्यानंतर पण तुम्हाला पक्ष दिसेल सर पहिले शाखा होता काम चालत होती कार्यकर्ते दिसत होते आता तसं काही दिसत नाही बाकी सगळ्यांचे दिसत आहेत नाही बाकी त्यांचं नाही पण असं का होत आहे प्रत्येक पक्षाच्या बाबतीत अगदी बूथ पासून सुरुवात आहे आता त्याच्यासाठीच तर आलोय ना मी जरा बोलत होते त्यांच्याशी मला असं वाटतं केलेली काम त्यांच्यापर्यंत पोहोचली एवढी तुम्ही खूप झालं नवीन मुद्दे येतील मुळात पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी ही गोष्ट अनेकदा वारंवार बोललेलो आहे की आमच्या काळामध्ये जेवढी कामं झाली तेवढी कामं त्याच्या आधीही नाही झाली आणि त्याच्या नंतरही नाही झाली म्हणजे तुमची शहरं दत्तक घेऊन देखील ते आल्यानंतर त्याला प्रश्न विचारत नाही की त्या दत्तक घेतल्याचं काय झालं मला असं वाटतं त्यावेळेला तुमचं काय होतं मला माहिती नाही त्या ती लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना नाही प्रश्न विचारत आहे तुम्ही यापूर्वी आपण म्हणजे महाराज जयंतीच्या दिवशी देखील दंडित झाल्या एकीकडे भाजपचं सरकार आहे आणि दुसरीकडे भाजपचे लोक नंतर आंदोलन उदाहरण जरी बघितलं तरी आपण मला समजलेलंच नाही ती गोष्ट प्रत्येक ठिकाणी राज्यात असं कुठेही घडलं की हिंदू खतरे में असं म्हणायचं आणि त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलन करायची त्या ठिकाणचं वातावरण खराब करायचं हे नेमकं का चाललं असं आता बहुसंख्य हिंदू असलेल्या भागामध्ये राज्यामध्ये जर समजा हिंदू खतरे में असेल तर कसं होईल मला असं वाटतं निवडणुका जवळजवळ येतील तसे असे प्रसंगही वाढत जातील साहेब तुम्ही 2018 सुद्धा बोलला होता की जसं निवडणुका जवळ येतील कदाचित दंगली घडवतील कुठेतरी बॉम्बस्फोट होती आता 2024 ची निवडणूक टप्प्यात आलेली आहे जेव्हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष असत बरोबर की नाही तेव्हा असण्यावर येतात जयंत पाटलांना सुद्धा एडीसी मधल्या काळात नोटीस आली होती सातत्यानं असं म्हटलं जातं की जे लोक विरोधात बोलतात किंवा काहीतरी भूमिका घेतात त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जातो जयंत पाटलांच्या संदर्भात नेमकी काय वाटतंय मला माहिती त्यांची कशाबद्दलची इन्क्वायरी कशाबद्दलची इन्क्वायरी मला माहिती नाही पण हे जरा देशामध्ये सगळ्याच ठिकाणी एड्या पिढ्या जरा एड्या काढ्यांचे व्यवहार फार सुरू आहेत काय होतं मी तुम्हाला सांगितलं ना की आता तुम्ही ज्या काही गोष्टी करून ठेवता कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो उद्या ज्या वेळेला दुसरं सरकार येईल त्यावेळेला ते अजून दामदुपटीने यांच्या विरोधात करतील त्याच्यामुळे आपण कुठच्या गोष्टींचे पायंडे पाडून ठेवतोय मला असं वाटतं सत्ता जरी कोणी असू देत त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे माझं हिंदी वाईट आहे काय कोणी घेतल्याशी मतलब आहे कोण घेते याला काय अर्थ नाही मुख्यमंत्री घेत असेल तर मुख्यमंत्री घ्यावं महापौर आता महापौर नाहीच आहे त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री घेत असतील नाले सफाई होणं गरजेचं आहे तुम्हाला नाही जेवढं बघा महाविकास आघाडी मी काय मंडप टाकू